गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. त्यानंतर अजित पवार यांच्यासह 40 आमदार आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली. यासह स्थानिक पातळीवर अनेकांनी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतला. हे सर्वजण अजित पवार यांच्या बरोबर आल्यानं त्यांना संधी देण्याची जबाबदारी आता अजित पवार यांच्यावर असणार आहे. आता या सर्वांना न्याय द्यायचा असेल तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणुकांमध्ये संधी देणं आवश्यक आहे. मात्र महायुतीत राहून हे शक्य नसल्याचे लक्षात येताच अजित पवार यांनी आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तसेच स्थानिक नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आलेले लोकही पक्षात टिकून राहतील. त्यासोबतच निवडणूक लढण्याच्या संधीच्या शोधात इतर पक्षातील लोक आल्यास अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाला उभारी देखील मिळण्याची शक्यता आहे. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये महायुतीत असलो तरी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी एकीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र लढण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे याचा राष्ट्रवादीसह भाजपलाही फायदा होणार असं देखील बोललं जात आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी सहभागी झाल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी होती. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला राष्ट्रवादीमुळे फटका बसला असे आरोप अनेकांनी केले होते. मात्र अशा परिस्थितीतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला महाविकास आघाडी एकत्र लढेल असं सांगितलं आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी वेगळी लढल्यास भाजपला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येणार आहे. सध्या स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तीन पक्ष एकत्र लढल्यास सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना संधी मिळणं अवघड होतं. याचबरोबर संधी न मिळाल्यास त्यांना पक्षात टिकूनही ठेवणं अवघड होतं. पण अजित पवारांच्या या निर्णयामुळे भाजपला आपली स्थानिक पातळीवरील ताकद कायम राखता येणार आहे. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.